फ्रेंड्स कसे आहात मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 5वी गणित सेतू अभ्यास, दिवस आहे 6वा व 7वा। चला मित्रांनो सुरुवात करूया। आता मित्रांनो थोडे आठवड्या मध्ये जे तुम्ही बघितलं तर आपल्याला असं दिसतंय 4532 म्हणजे काय, तर 4500 3 दशक आणि 2 एकक यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, याला आपण म्हणतो विस्तारित रूप। मग त्यामुळे आपण काय करणार, 4000 + 500 + 30 आणि नंतर 2 असं आपण लिहितो मित्रांनो। विस्तारित रूप आपल्याला लिहावं लागतं, नाही का? ते विस्तारित रूप आपल्याला शिकाय लिहायचे आहेत। आणि इथे बघा मित्रांनो, आता पुढे आपल्याला लगतची व मागची पुढची संख्या लिही असं म्हटलं आहे। आता इथे जर आपण बघितलं मित्रांनो तर इथे आपल्याला दिलेलं आहे बघा 6895 आहे, 6895 इथे आपल्याला दिलेलं आहे। तर मित्रांनो तुमच्या इथे लक्षात येईल लगतची संख्या 6800, लगतची मागची संख्या काही तर 6896 येईल, नाही का? एक अंक मागे गेलो आपण। आणि पुढची लिहायची असेल तर एक स्थानात एक वाढवणार म्हणजे 6 येणार, 6896 असंच आपल्याला इथे करायचं आहे मित्रांनो। तर आपण ते करूया, सुरुवात करूया मित्रांनो। जो टेबल आहे तो आपण भरूया पटकन। काय बघा 1999 मित्रांनो, एकक सारी 9 म्हणजे याला 8 करावं लागेल, त्यामुळे लिहिणं आपण 1998। आणि पुढची संख्या इकडे एक वाढवावं लागेल मित्रांनो, 999 याचा जर एक मिळवला तर हा काय होईल, तर हा 2000 होईल, कारण की 1999 आहे। त्यामुळे मित्रांनो इथे लिहा 2000। पुढची संख्या बघा 9986, 6 आहे म्हणजे मित्रांनो एक कमी करा तर 5 येईल म्हणजे 9985। आणि पुढची संख्या जर बघितली तर 6 एक मिळवा म्हणजे 9987 या पद्धतीने। आता पुढे बघा मित्रांनो 6000 आहे, आता 6000 मध्ये एक वजा केला आपण तर ते मिळतील 5999। आणि पुढे घेतला तर याच्यात एक मिळवणार फक्त, म्हणजे 6000 आहे तर तो होईल 6001। 43687 एक कमी करायचा आहे म्हणजे 43686 होतील, आणि एक वाढवायचा आहे म्हणजे काय होईल 43688 या पद्धतीने मित्रांनो ते लिहिता येतील। पुढचं आहे 88726 मित्रांनो, लगतची मागची संख्या लिहायची असेल तर आपण एक कमी करतो म्हणजे ते येईल 88725। आणि पुढची संख्या लिहायची असेल तर याच्यात एक मिळवणार 88727। पुढे बघूया मित्रांनो 9001 कमी करायचा म्हणजे फक्त 9000 राहतील, आणि एक याच्यात वाढवला तर तो मिळतो आहे 9002। अशा पद्धतीने मित्रांनो लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या तुम्ही लिहिली असेल ती लिहून घ्या। पुढे बघूया खालील संख्या विस्तारित रूपातली। आता मित्रांनो संख्या काय दिली बघा 5475 म्हणजे 5000, त्यामुळे इथेतील 5000, 4 शतक म्हणजे इथे 400, 7 दशक म्हणजे इथे 70 आणि 5 हे लिहून दाखवले। त्याच पद्धतीने आपल्याला करायचंय मित्रांनो। इथे बघा मित्रांनो 6 नंतर 4 घेत म्हणजे 60000, नंतर मित्रांनो 3000, 100 शतक, दशकाच्या ठिकाणी 0 आहे त्यामुळे इथे 0 लिहा, आणि एककाच्या ठिकाणी 1 आहे म्हणजे इकडे येणार 1। 9000 मित्रांनो पहिल्या स्थानी येईल, शतक दशक आणि एकक ठिकाणी 0 आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी 0 लिहा। पुढे 67893 दिला आहे म्हणजे मित्रांनो इथे काय येणार तर 60000 येईल, ते 0 बघा 1 2 3 4 0 4 0 लिहिलं, हे ट्रिक अनुभवली तरी चालेल। 7 नंतर 3 0 आहेत 3 0 लिहा, 8 नंतर 2 0 आहेत 2 लिहा, 9 नंतर 1 घर आहे 90 लिहा, म्हणजे जेवढी घरं पुढे असतील तेही लिहिलं तरीही ते उत्तर तुमचं बरोबर येणार आहे। इथे बघा 36801 म्हणजे काय, 3 नंतर 4 घर आहेत म्हणजे 4 0 दिली, 6 नंतर 3 घर आहेत 3 0 दिली, 8 नंतर 2 0 आहेत म्हणजे 800 झाला, इथे 0 आहे त्यामुळे 0 लिहिणार, आणि शेवटी 1 या पद्धतीने मित्रांनो तुम्ही लिहू शकाल। आणि हा टेबल जो येतो दिलेला आहे तुम्हाला तो तुम्ही पूर्ण कराल। ओके फ्रेंड्स, चढता क्रम उतरता क्रम याविषयी तुला माहिती आहे तर चल मग आपण चढता उतरता क्रम या उदाहरणांच्या माध्यमातून जाणून घेऊया। आता मित्रांनो इथे वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत, यापैकी चढता क्रम म्हणजे सुरुवातीला कोणती, तर कमी लहान, तर लहान संख्या इथे 4000 आहेत म्हणजे 4000 आहेत, इथे 3000 आहेत, इथे 8000 आहेत, अर्थातच मित्रांनो 3000 कमी असतात म्हणजे 3978 इथे येईल,
नंतर 4683 इथे येईल आणि शेवटी 8626 हा झाला चढता क्रम म्हणजे आधी कमी नंतर थोडी जास्त आणि सर्वात जास्त उतरता क्रम त्याच्या उलट ही संख्येची सर्वात मोठी संख्या आहे ती आधी येणार मधली संख्या तिथेच राहील आणि नंतर मित्रांनो लहान संख्या जी आहे ती शेवटी येईल म्हणजे 3978 ही शेवटी येईल चढता उतरता क्रम लिहिताना लक्षात घ्या चढता म्हणजे सुरुवातीला लहान संख्या घ्यायची असते पुढे तसंच आहे बघा गणित 8726 दिला आहे म्हणजे 8000 झाले इकडे 2000 झाले 3000 झाले म्हणजे सुरुवात याच्यापासून होईल 2927 नंतर 3899 आणि नंतर येईल 8726 आता मित्रांनो उतरता क्रम लिहिताना 8726 आधी येईल नंतर 3899 आणि नंतर येणार 8726 इथे चूक झाली मित्रांनो जरा 2 मिनिटं उतरता क्रम इथे येणार 2927 ओके फ्रेंड्स ओके बर आता पुढची संख्या 29272 सर्वात लहान संख्या लिहिली नंतर 73967 आणि नंतर येणार मित्रांनो सर्वात मोठी संख्या जी आहे 92765 आता उलट क्रम होईल उतरता क्रम असल्यामुळे ही संख्या आधी येईल मधली संख्या तिथेच राहील आणि इकडची पहिली संख्या ही शेवटची संख्या येईल कारण की ती लहान आहे अशा पद्धतीने मित्रांनो 6वा आणि 7वा दिवस आपला संपलेला आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा